एकदा स्मोक डिटेक्ट झालं की नाही आम्ही फायर स्टेशन नाहीतरी घरच्या ओनरला आम्ही हे करू शकतो, नोटिफिकेशन पाठवू शकतो. त्याच्यानंतर हे आमचं लक्स बेस्ड स्मार्ट कर्टन, ओपन अँड क्लोज कर्टन सिस्टम आहे. त्याच्यात काय होतंय, आम्ही ह्याला टू टाईप्स मध्ये यूज करू शकतो. एक टाईम यूज करू शकतो, टाईम म्हणजे तर आता आम्हाला संध्याकाळी 6 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत आम्हाला कर्टन्स क्लोज पाहिजे म्हटलं तर आम्ही तसं ठेवू शकतो. नाहीतर दुसरं काय ऑप्शन आहे म्हटलं तर ते लाईट लक्स बेस्ड सेन्सर सर्व्हिस आले ना हे वरचा, त्याच्यात आम्ही काय करतो ते लाईट इंटेन्सिटीला चेक करते. लाईट इंटेन्सिटीला चेक करते म्हटलं तर सकाळी सकाळी 6 वाजेपासून 12 वाजेपर्यंत तेवढं सनलाईट नसते, मग आम्हाला कर्टन उघडा असून मग चालतंय. तेच काय होतं दुपारी 12 पासून 4 पर्यंत खूप हे आहे, डायरेक्ट सनलाईट आहे म्हटलं तर क्लोज पाहिजे म्हटलं तसं पण पडतो करून क्लोज करू शकतो. हे आमचं स्मार्ट रूम, हे सोडून बाहेर स्मार्ट डस्टबिन्स पण असतात. डस्टबिन्स फुल आहे की इकडे डस्टबिन खाली करून